केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा अपमान केला त्याबद्दल त्यांचा राजीनामा द्यावा या मागणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. देशाचे केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून नाभिक समाजाचा अपमान केला आहे. राजकीय भाषणे देताना यांना बहुजन समाजाला उद्देशून भाषणे देण्यासाठी बहुजन समाजातील जाती यांच्या दावणीच्या जहागीर नाहीत. तरीसुद्धा 3 वर्ष अगोदर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बहुजन समाजातील नाभिक समाजाचा निंदनीय शब्दात अपमान केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील नाभिक समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून आपण त्यांचा राजीनामा घ्यावा अथवा त्यांनी समाजाची केलेल्या बदनामीबद्दल जाहीर माफी मागावी या मागणीकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये उपस्थित नागरिकांनी दानवे यांचा निषेधसुद्धा केला. आज राज्यभरात नाभिक समाजासह बहुजन समाजातील बरेच जात समूहांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. येणाऱ्या 8 दिवसाच्या आत दानवे यांनी समाजाची माफी मागितली नाही तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी लाखोंच्या संख्येने राज्यातील नाभिक समाज गोळा होणार व त्यांच्या घरासमोर केस मुंडण आंदोलन करणार असे सुद्धा यावेळी सांगण्यात आले. जिंदाबाद.